नमस्कार, मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जशाप्रकारे तुम्ही मला कमेंट केलं होतं की हे जे इंग्रजीचे दहावीचे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे दहावीचे जे अक्षरभारती धडे आहेत मराठी, त्याचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये आम्हाला करून द्या मॅडम म्हणून. तर माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आणि मी करणार नाही असं कधी होईल का? कधी नाही हो की नाही. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी ऑलरेडी आता अपलोड केलेलं आहे तू बुद्धी दे मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मी. त्याच्यानंतर आपलं संतवाणी जे आहे अंकिला मी दास तुझा हे सुद्धा मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करून दिलेलं आहे, ठीक आहे. आणि ह्याच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही लवकरच सोडवणार आहोत. मोस्टली मी लाईव्ह स्ट्रीममध्ये सोडवण्याचा विचार करते म्हणजे तुमच्या शंका तुम्ही लवकरच दूर करू शकता. त्याच्यानंतर आज मी तुम्हाला शिकवणार आहे संतवाणी आ योगी सर्व काळ सुखदाता, ठीक आहे. तो जो इंग्लिश मीडियम के बच्चे है जिन्हें मराठी नहीं समझ में आता है तो उन बच्चों के लिए मैंने हिंदी एंड इंग्लिश में ऑलरेडी अपलोड कर दिया है. आप लोग प्लेलिस्ट में जाइएगा शालिनी हुबलीकर चैनल में, आप लोगों को इसका एक्सप्लेनेशन मिल जाएगा विद क्वेश्चंस एंड आंसर्स. ओके, दिस इज जस्ट फॉर मराठी स्टूडेंट रिक्वेस्टेड मी टू अपलोड दिस एक्सप्लेनेशन इन मराठी सो दैट आई एम गोइंग टू डू दिस इन मराठी. ओके, तो आप लोग भी देख सकते हैं, आपको भी अच्छा लगेगा और मराठी आप लोग का इम्प्रूव भी हो जाएगा. ओके, तो चलो भाई शुरुआत करते हैं. संतवाणी आ योगी सर्व काळ सुखदाता. योगी मीन्स कौन? योगी मीन्स सॉरी मैं हिंदी में बोल रही हूँ, मुझे मराठी में बोलना है. तो योगी म्हणजे कोण? योगी म्हणजे साधू, संन्यासी, मोंक. ओके, योगी सर्व काळ सुखदाता. सर्व काळ मीन्स एवरी टाइम, नेहमी. सुखदाता दान करतात कशाचं? सुखाचं, सुख देत असतात सगळ्यांना, म्हणून म्हटलं आहे योगी सर्व काळ सुखदाता. ही जी संतवाणी आहे ही आहे संत एकनाथ यांची. त्यांचा जन्म झाला होता 1533 आणि त्यांचा मृत्यू झाला आहे 1599, ठीक आहे. तर भागवत संप्रदायातील थोर संत कवी होते हे. 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक होते. सांस्कृतिक म्हणजे कल्चरल. ओके, प्रबोधनाचे प्रवर्तक होते मीन्स उसको त्याला एक्सपांड करणे, त्याला वाढवणे, त्याचे ते प्रवर्तक होते. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. तर हे सगळे लेख त्यांनी लिहिलेले आहेत, ह्यांच्याबद्दल त्यांनी लेखन केलेलं आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, आलंकारिकता, पौराणिक कथा संदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होय. आता त्यांना त्यांनी जेवढ्या काही कविता लिहिलेल्या आहेत त्याच्यामधून त्यांनी लोकांना त्यांच्या कवितांमधून बहुश्रुतता, बहुश्रुतता म्हणजे ऐकणे, श्रुत होणे म्हणजे ऐकणे. ओके, समन्वयशीलता, समन्वयशीलता आपला व्यवहार कसा असला पाहिजे? समन्वयशील असला पाहिजे. सामान्यांच्या उद्धारांची तळमळ, जे ऑर्डिनरी लोक असतात ना, तर त्या लोकांचं चांगलं करण्याची, भलं करण्याची तळमळ. आलंकारिकता म्हणजे आता जे लोक लेख लिहितात, कवी लिहितात, कवी असतात, लेखक असतात, त्या लोकांच्यामध्ये एक वेगळीच आलंकारिकता असते. पौराणिक कथा संदर्भ म्हणजे खूप प्राचीन काळातील पौराणिक कथा जे आहेत त्या ते लिहिले त्यांनी. सुबोधता, सुबोधता म्हणजे चांगले बोध, चांगले विचार हे संत एकनाथांच्या काव्यांचे प्रमुख विशेष होत. आता ह्या अभंगामध्ये आपण काय शिकणार आहोत? तर प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून, आता बघा हा योगी पुरुषाची तुलना कोणाबरोबर केलेली आहे?
पाण्याबरोबर केलेली आहे, वॉटरबरोबर केलेली आहे. योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. योगी पुरुष जे असतात ते लोक पाण्यापेक्षाही श्रेष्ठ असतात हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर अशा हे त्यांनी प्रूव करण्यासाठी आपल्याला अनेक उदाहरणं दिलेली आहेत, अनेक दृष्टांत दिलेले आहेत. कळलं ना? तर काय आहेत ते उदाहरण आणि काय आहेत ते दृष्टांत आपण हे जी हे जेव्हा आपण अभंग समजून घेऊ त्यावेळी आपल्याला ते समजेल. ओके, तर तयार आहात का तुम्ही अभंग शिकण्यासाठी? पेन्सिल घेऊन बसा. ओके, चला मग. जेवी चंद्र किरण चकोरांसी, असं म्हणतात की चकोर हा जो पक्षी असतो की नाही तो चंद्राच्या किरणांवरती जगत असतो. ठीक आहे, तर म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे की जेवी म्हणजे जशा प्रकारे चंद्र किरण चकोरांसी, ज्याप्रमाणे चकोर पक्ष्याला चंद्र किरण प्यायला हवे, चंद्राच्या किरणाला तो म्हणजे त्याच्यावर तो जगतो. ठीक आहे, प्यायला पाहिजे त्याला. पाखोवा जेवी पीलियांसी, पाखोवा म्हणजे पंख, पक्ष्याचे जे फेदर्स, पक्षीचे जे पंख असतात ते. तर ज्याप्रमाणे जे लहान पिलं असतात त्यांना पक्षिणीच्या पंखांचा आसरा असतो, हो की नाही? ती पक्षिणी कशी करते? आपल्या पिलांना आपल्या पंखांच्या आत लपवून टाकते आणि त्यांना ती सुरक्षित करते. पांखोवा म्हणजे पक्षीचे पंख. जेवी पीलियांसी जीवन जैसे का जीवांसी, जीवन म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी आहे, पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. तर पाणी जसे सर्व जीवमात्रांना जीवनदायी असते, जीवमात्र कोण? आपण, पक्षी, प्राणी, सूक्ष्म ते सूक्ष्म जीव सगळ्यांना जगण्यासाठी पाणी जसं जीवनदायी असतं, देवी सर्वांची मृदुत्व म्हणजे त्याचप्रमाणे योगी पुरुषाच्या मनाचा जो कोमलपणा असतो, मऊपणा असतो, ते सुद्धा सर्वांना हवा हवासा असतो. योगी पुरुष जे असतात त्यांना कशाची चिंता नसते, कशाची काळजी नसते, ते फक्त त्यांनी आपलं जे जीवन असतं ते लोकांसाठी समर्पित केलेलं असतं आणि त्यांच्याकडून जे लोकांना प्रेम मिळतं, ओके, तेच लोकांना हवं असतं. ठीक आहे. जळ वरी वरी क्षाळी मळ, जळ म्हणजे पाणी, जळ म्हणजे पाणी, वरी वरी क्षाळी मळ, क्षाळी मळ म्हणजे आपण आंघोळ करतो की नाही, किंवा आपल्याला कुठेतरी घाण लागलं, हाताला घाण लागलं, तर आपण काय करतो? जातो लगेच साबणाने वगैरे हात धुतो, स्वच्छ करतो की नाही. तर ते काय झालं? वरवर आपण साफ केलं, वरवर ते सगळं क्लीन केलं आपण. ठीक आहे, म्हणून काय सांगितलं आहे? जळ म्हणजे पाणी, वरी वरी क्षाळी मळ. गोरेवण्यासाठी दोन दोन तीन तास सुद्धा आंघोळ करतात लोक, तर वरवरून ते मळ काढतं आपलं. ठीक आहे. योगी या सबाह्य करी निर्मळ, योगी जे असतात पुरुष, योगी पुरुष जे असतात ते लोक सबाह्य, तर बाहेरून सुद्धा स्वच्छ करतात आणि आपल्याला आतून सुद्धा ते निर्मळ करतात, पवित्र करतात. ठीक आहे. तर पाणी वरवरचे डाग आणि मळ धुवून टाकते, पण योगी पुरुष जो असतो तो सर्वांना पूर्ण वेळ किंवा सर्व काळ सुख देणारा असतो. ओके, सर्व काळ नाही नाही हे आपलं जळ वरी वरी क्षाळी मळ, योगी या सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ. उदक म्हणजे पाणी, उदक सुखी करी एक वेळ. आपल्याला तहान लागलं, आपण जातो आणि पाणी पितो की नाही, घटा 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 घटा. मग आपल्याला वाटतं हा आत्ता माझी तहान भागली रे बाबा, दोन तांबे पाणी प्यालो मी किंवा मी प्याले. ओके, तर तहान भागते. उदक सुखी करी एक वेळ, पाणी प्यायल्यानंतर आपण काय होतो? समाधानी होतो की नाही. योगी सर्व काळ सुखदाता, पण योगी हा कसा आहे? नेहमी सुख देणारा आहे. पाण्याने तहान लागली, पाणी प्यायलो आपण, तर त्यावेळेचीच तेवढी तहान आपली भागते. ठीक आहे, पण योगी जो असतो
तो सर्व काळ सुखदाता असतो, तो नेहमीच तयार असतो आपल्याला मदत करण्यासाठी, आपल्याला सुख देण्यासाठी. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. उदक म्हणजे पाणी, पाणी प्यायल्याने सुख ते किती, किती आपण कितीपर्यंत ते बेअर करू शकतो ना, 2 तास 3 तास. त्याच्यानंतर सवेची क्षणे तृषिते होती, थोड्या वेळानंतर परत तृषित होणे म्हणजे तहान लागणे, परत पाण्याची तहान लागते. लागते की नाही? आता उन्हाळ्यामध्ये आपण किती पाणी पितो, तर आपल्याला काय होते, ती तृष्णा असते, ती पाण्याची तृष्णा, तहान म्हणजे तृष्णा, तर ती आपल्याला लागते. तर उदकाचे सुख ते किती, ते म्हणत आहेत की संत एकनाथ म्हणत आहेत, पाण्याचे सुख ते किती आहे तुम्हाला? पाणी प्यायले थोड्या वेळानंतर परत तुम्हाला तहान लागते, परत पाणी प्या, परत थोड्या वेळानंतर परत तहान लागते, हो की नाही? तर सवेची क्षणे तृष्णा होती, दुसऱ्या क्षणाला आपल्याला परत थोड्या वेळानंतर परत तहान लागते, हो की नाही? योगी आदे स्वानंद तृप्ती, पण योगी हा काय असतो, तो तुम्हाला आतपर्यंत आनंद देतो, ठीक आहे, इंटरनल हॅपीनेस म्हणतात. तर योगी तुम्हाला परम सुख देतो, सुखाचे विकृती पै नाही, स्वानंद तृप्ती, पूर्ण आतपर्यंत आपल्याला तो समाधान देतो, तृप्ती देतो. सुखासी विकृती पय नाही, योगी आपल्याला जे सुख देतो, जे आनंद देतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती नसते, वाईटपणा नसतो, तो नेहमी आपल्याला चांगला मार्गच दाखवतो. ओके, तर ह्याचा अर्थ असा होतो की उदकाचे सुख ते म्हणजे तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर फक्त त्या क्षणी तो तृप्त होतो, त्याला त्या क्षणाचे सुख मिळते. पण योगी काय देतो आपल्याला, योगी परम सुख देतो, परम आनंद देतो, अक्षय न संपणारे अखंड आत्मसुख देतो. योग्याने दिलेला सुखाला क्षय नाही, म्हणजे कमीपणा कमी कधीच नसतं, ते भरभरून देत असतात आपल्याला, ठीक आहे. तर ते जे सुख असतं ते कसं असतं, अक्षय असतं, कधीही न संपणारं असतं, ठीक आहे. उदकाची जे मधुरता, उदक म्हणजे पाण्याची कशी असते, गोडपणा असतो की नाही, ते रसने सीची तत्वता. उदकाची जे मधुरता ते रसने सीची तत्वता. रसना कोणाला म्हणतात, आपलं हे जे जीभ असतं ना, त्या जीभाला रसना म्हणतात, जीभेला रसना म्हणतात. तर उदकाची जे मधुरता, उदकाची जी पाण्याची जी गोडी आपल्याला लागते, ती फक्त कोणाला तृप्त करते, जिभेला तृप्त करते. रसना म्हणजे जीभ, जिभेला ती तृप्त करते. योगी यांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. तर योगी पुरुष जो असतो तो काय करतो, आपल्याला समाधान देतो, गोडवा देतो, त्या व्यतिरिक्त आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांना, सर्वेंद्रिय म्हणजे सर्व इंद्रियांना तो काय करतो, शांत करतो, समाधानी करतो, आणि आपल्याला तो समाधान देतो. आपल्याला एखादा नेगेटिव्ह थॉट वगैरे येत असेल, आपले काय प्रॉब्लेम्स असतील, त्यांना सॉल्व्ह करण्याचं काम कोण करतात, हे योगी लोक करतात. मेघ मुखे अध पतन उदकाचे देखोनी जाण. मेघ मुखे अध पतन म्हणजे ढगातून जेव्हा पाणी पडतं, उदकाचे देखोनी जाण. आता ढग आभाळात असे भरलेले बघितलं तर आपल्याला कळतं ना आता काय होणार आहे, खूप पाऊस पडणार आहे. अध पाते निवती जन म्हणजे लोकांना मग असं समजतं की ह्यावेळी अन्नदान जे आहे ते सर्वांना भरपूर भेटणार आहे. ओके, म्हणजे ढगातून पाणी खाली जमिनीवर पडते, मातीवर पडलेल्या पाण्यातून अन्नधान्य निर्माण होते, म्हणजेच ढगातून पडणारे पाणी पाहून लोक खुश होतात आणि त्यांचे मन समाधानी होते, म्हणजे हा बाबा यावेळी काय होणार आहे, पीक खूप चांगलं येणार आहे.
तैसे योगियासी खालूते येणे जे इहलोकी जन्म पावणे। त्याच प्रकारे योगी लोकसुद्धा जन्म घेतात। योगी पुरुष जेव्हा खाली धरतीवरती येतो म्हणजेच तो जेव्हा इहलोकात म्हणजे मृत्यूलोकात जन्म घेतो। इहलोक म्हणजे मृत्यूलोक। मृत्यूलोक कशाला म्हणतात? हे आपण जिथे राहतो ते मृत्यूलोक आहे। जन्मलेला व्यक्ती हा मरणार आहे कधी ना कधी। ओके, तर तैसे योगी असे खालू ते येणे, योगी पुरुष जे असतात ते खाली येतात आणि ते इहलोकी जन्म घेतात। का जन्म घेतात? जननी वी श्रवण कीर्तने। जन म्हणजे लोक, लोकांना ते काय ऐकवतात? कीर्तन ऐकवतात। आणि त्यांच्या त्यांचे जे बोल ऐकण्याचे, त्यांच्या कीर्तनाने लोकांची मने समाधानी होतात। जननी वी श्रवण कीर्तने। श्रवण कीर्तने म्हणजे ऐकवणे, लोकांना श्रवण करायला लावणे कीर्तनामधून। निज ज्ञाने उत्थरी। आणि योगी पुरुष काय करतो? आत्मज्ञानाने समस्त लोकांचा उद्धार करतो, त्यांना योग्य मार्गदर्शन देतो त्यांच्या कीर्तनातून, त्यांच्याशी बोलण्यातून। तर जे काही प्रॉब्लेम्स असतात, जे काही कन्फ्युजन्स असतात लोकांच्या आयुष्यामध्ये, ते कन्फ्युजन दूर करण्याचे कार्य कोण करतो? तर ते योगी पुरुष करतात। ठीक आहे, म्हणून संत एकनाथ यांनी पाण्याची तुलना केली आहे योगी पुरुषांबरोबर। पाणी हे कसं असतं? आपल्याला टेम्पररी सॅटिस्फॅक्शन देतं, पण योगी पुरुष हे असतात ते आपल्याला परमनंट सॉल्युशन्स देतात आपल्या प्रॉब्लेम्समधून। ठीक आहे, इन शॉर्ट कन्क्लुजन इज दिस ओनली। ओके, तर योगी पुरुष आपल्याला काय करतात? मार्गदर्शन देतात, योग्य मार्ग दाखवतात। म्हणून योगी हा काय आहे? सर्व काळ सुखदाता। पाणी आपल्याला फक्त टेम्पररी वाचवतो, टेम्पररी आपली तहान भागवतो, पण योगी लाईफटाईम आपल्याला मार्गदर्शन करतो। ओके, तर अशा प्रकारे ही कविता शिकून झालेली आहे, ही अभंग आपल्याला शिकून झालेला आहे। ह्याच्या प्रश्नांची उत्तरं लक्षात ठेवा, मी मोस्टली प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये सॉल्व करून देणार आहे। ठीक आहे, तर सबस्क्राईब करा, बेल आयकन टॅप करा, फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, कारण माझे चॅनल आहे मोफत, ॲब्सोल्युटली फ्री फॉर ऑल। ओके, तर ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी, आणि व्हिडिओ आहे लवकरच, तोपर्यंत बाय बाय।